यत्ता दुसरी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे पुन्हा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक तेरा अनुस्वार म्हणजेच अवर अनुस्वार अम हा पाठ अभ्यासत होतो या पाठातील आपण काही ओळींचा अभ्यास केलेला आहे तरी देखील आपण त्या ओळींचे पुनर्वाचन करूया आज मुंबईहून काकू आली गम्मत जम्मत घेऊन आली आईसाठी छान छान साडी या ओळींचा अभ्यास आपण केलेला आहे आता आपण पाठातील उर्वरित ओळींचा अभ्यास करणार आहोत संजू संजूसाठी रंगीत गाडी या ओळीमध्ये संजूसाठी आणि रंगीत या शब्दातील स आणि र या अक्षरांना अनुस्वार देण्यात आलेला आहे म्हणजेच स अधिक अनुस्वार बरोबर सन र अधिक अनुस्वार बरोबर रंग या ओळीमध्ये असे दिसून येते की काकूने संजूसाठी एक रंगीत गाडी आणलेली आहे अंजूसाठी सुंदर बाहुली या ओळीमधील अंजूसाठी आणि सुंदर या शब्दातील अ आणि स या अक्षरांना अनुस्वार देण्यात आलेला आहे अ अधिक अनुस्वार बरोबर अं सा अधिक अनुस्वार बरोबर सन या ओळीमध्ये असे दिसून येते की काकूने अंजूसाठी एक सुंदर अशी बाहुली आणलेली आहे मंजू करिता फुगा गुलाबी या ओळीमध्ये मंजू करिता या शब्दातील म या अक्षराला अनुस्वार देण्यात आलेला आहे म्हणजे म अधिक अनुस्वार बरोबर मन या ओळीवरून असे समजते की काकूने मंजू करिता गुलाबी रंगाचा फुगा आणलेला आहे फुगा उडाला उंच आकाशी या ओळीमध्ये उंच या शब्दातील उ या अक्षराला अनुस्वार देण्यात आलेला आहे म्हणजेच उ अधिक अनुस्वार बरोबर उं या ओळीवरून असे दिसून येते की गुलाबी रंगाचा फुगा उंच आकाशात उडताना दिसत आहे बाहुली खुदकन हसे कशी या ओळीवरून असे दिसून येते की काकूच्या हातातील बाहुली खुदकन हसत आहे अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक तेरा अनुस्वार म्हणजेच अवर अनुस्वार अम या पाठातील उर्वरित ओळींचा अभ्यास केलेला आहे यावर आधारित काही अनुस्वाराचे शब्द पाहूया हंस अंडे पंखा अंजीर आंबा मांजर संत उंदीर मंडई तर मुलांनो आता आपण पाठातील शिकलेल्या ओळींवर आधारित काही शब्दार्थ समजून घेऊया शब्दार्थ रंगीत कलर सुंदर ब्युटिफुल बाहुली डॉल फुगा बलून गुलाबी पिंक खुदकन सडनली अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक, तेरा अनुस्वार म्हणजेच अवर अनुस्वार आम हा पाठ अभ्यासलेला आहे तर मुलांनो आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे घरी राहा सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद